तर आपण आता आपल्या क्लासला सुरुवात करूया. जो पेज नंबर ओके थँक्यू काय म्हणतात त्याला सर्वनाम जे आहेत, तर आपण व्यक्ती दर्शक किंवा पुरुष दर्शक सर्वनाम अम्मा आणि तुम्ह बघितला, ते 116 पेज नंबर वरती आपण होतो. त्यानंतर पुढचा जो दर्शक सर्वनाम जो आहे तो हा सर्वनाम आपल्याला बघायचा आहे. तर दर्शक सर्वनाम असं म्हटल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येते की हे सर्वनामाचा आपण उपयोग जर केला तर कोणती तरी गोष्ट जी आहे किंवा वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे ही आपल्याला दर्शवण्यासाठी आपण ह्या सर्वनामाचा उपयोग करणार. एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांना दर्शवण्यासाठी आपण ह्या त सर्वनामाचा उपयोग करणार. आता याच्यामध्ये दर्शवण्याचा तर त्याचं अंतर किती राहील, कारण एखादी वस्तू जी आहे ती आपण जवळून पण दर्शवतो की हे पुस्तक आहे, बरोबर. थोडस लांब गेल्यानंतर आपण असं थोडा हा हे ते पुस्तक आहे, आणखी लांब गेल्यानंतर आपण म्हणतो ते तो पर्वत बघा तो लांब पर्वत असा. तर हे दर्शवण्याचे जे काही रूल्स जे आहेत किंवा त्यामधला काही डिफरन्स जो आहे तो पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हा सर्व त सर्वनाम जो आहे तो शक्यतो आपण लांबच्या गोष्टी ज्या आहेत किंवा वस्तू ज्या आहेत ते दर्शवण्यासाठी आपण त्या सर्वनामाचा वापर करतो. लांबच्या गोष्टी उदाहरणार्थ एखादं लांबचं शेत असेल, झाड असेल, सूर्य असेल, चंद्र असेल किंवा पर्वत असेल किंवा लांब एखादी व्यक्ती असेल, तर आपण ते दर्शवण्यासाठी आपण त सर्वनामाचा उपयोग करतो. आणि त्याचा पहिला जो प्रथमा विभक्तीतील शब्द जो आहे तो आहे सो. बघा पेज नंबर आहे 118. तुम्ही प्रत्येक जण आपल्या बुक मध्ये पेज नंबर 118 काढा. पेज नंबर 118 काढला प्रत्येकाने? हो सर, हो सर, हो सर. त्यामध्ये बघा प्रथमा विभक्ती पुल्लिंग तर दर्शक सर्वनाम दिलेला आहे. तर पुल्लिंग मध्ये त्याचे प्रथमा विभक्तीमध्ये सो, च्यो, ते आणि ने असे त्याचे प्रत्यय दिलेले आहेत प्रथमामध्ये, प्रथमा विभक्तीमध्ये. नंतर द्वितीय विभक्तीमध्ये तंग, नंग आणि ते, ने. त्यानंतर तृतीय विभक्तीमध्ये पुल्लिंग याच्यामध्ये तेन आणि नेन, तेही, तेभी आणि नेही, नेभी. नंतर चतुर्थीमध्ये तस्स, नस्स आणि अस्स एक वचनामध्ये, आणि अनेक वचनामध्ये तेसंग, तेसानंग, नेसंग, नेसानंग अशा पद्धतीने हे प्रत्यय दिलेले आहेत. नंतर पंचमी जी आहे पंचमीमध्ये तस्मा, तम्मा आणि नम्मा पण आहे. हा नम्मा जास्त वापरला जात नाही, परंतु तस्मा आणि तम्मा तेही अनेक वचनामध्ये तेही, तेवी, नेही, नेदी असे हे प्रत्यय आहेत. छठ्ठीमध्ये तस्स, तेसंग, तेसानंग म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो तस्स, तेसंग, तेसानंग. सप्तमीमध्ये तम्मी किंवा तस्मिन, तम्मी किंवा तस्मिन, तेसू, तेसू म्हणजेच काय. आता हा त म्हणजे काय, तो आपल्या मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ काय घेणार, तो. ते म्हणजे त म्हणजे काय, तो. आता ह्या त चे कसे रूप बदललेले आहेत प्रथमा व्यक्ती विभक्ती पासून तर सप्तमी पर्यंत, सो, ते, ने, तंग, नंग, ते वगैरे वगैरे. तर प्रथमा विभक्तीमध्ये सोचा अर्थ काय होतो, तो करता म्हणून. आता प्रथम विभक्तीचे तुम्हाला अर्थ माहित आहे,
प्रथमाचा काय अर्थ आहे, द्वितीयाचा काय अर्थ होतो किंवा त्याचा उपयोग कसा केला जातो हे आता चांगल्यापैकी तुमच्या लक्षात आलेलं आहे. प्रथमा सो म्हणजे काय तो, आणि अनेक वचनामध्ये ते म्हणजेच मराठीमध्ये पण आपण तेच म्हणतो. ओके, द्वितीयामध्ये तंग नंग तेने, एक वचनामध्ये म्हणजे तंग म्हणजे काय त्याला त्याला किंवा त्यास, आणि ते ने द्वितीय विभक्तीमध्ये त्यांना किंवा त्यास असं त्याचा अर्थ होईल. तृतीया विभक्ती म्हणजे त्यांच्याद्वारे त्यांच्या मार्फत किंवा त्याच्याद्वारे त्याच्या मार्फत किंवा अनेक वचनामध्ये त्यांच्याद्वारे त्यांच्या मार्फत असा त्या तृतीया विभक्तीचा अर्थ होईल. चतुर्थीचा तस्स नस्स च्यासाठी च्याकरिता, तर इथे तो सर्वनामाचा जर आपण विचार केला तर काय होईल त्याच्यासाठी किंवा त्याच्याकरिता, आणि अनेक वचनामध्ये तेसंग तेसानंग नेसंग नेसानंगमध्ये त्यांच्याकरिता त्यांच्यासाठी असा त्या वाक्याचा अर्थ होईल. पंचमीचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पासून, मग तो जा उपयोग केला आपण म्हणजे तो, तर त्याचा अर्थ होईल काय त्याच्यापासून, त्याच्यापासून किंवा विरह असा त्याचा अर्थ होतो. आणि पुल्लिंग आपला अनेक वचनामध्ये तेही तेभी किंवा नेही नेभी म्हणजे त्यांच्यापासून किंवा त्यांच्यापासून दूर वगैरे असा त्याचा अर्थ होईल. छट्टी तस्स तेसंग तेसानंग म्हणजे त्याचा एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये काय होईल त्यांचा त्यांची त्यांचे, म्हणजे हे संबंध किंवा रिलेशन दर्शवतो छट्टी, हे आपण त्यावर बघितलंच. त्यानंतर सप्तमी जे आहे तस्मिम आणि तेसू, तस्मिम आणि तेसू म्हणजेच काय त्याच्यावर त्याच्या खाली त्याच्या बाहेर त्याच्या आत, आणि अनेक वचनामध्ये होईल काय होईल अनेक म्हणजे त्यांच्या असं. ह्या पद्धतीने पुल्लिंग मध्ये त हे सर्वनाम जे आहेत त्याचे हे सगळे प्रत्यय आहेत. तर ह्या प्रत्ययानुसार खाली उदाहरण दिलेले आहे, तर ते उदाहरण सुद्धा आपण वन बाय वन बघूया. तर पहिलं उदाहरण जे आहे सो सूर्यन पस्सती, आता इथे सो हा प्रथमा विभक्तीतील आपण प्रत्यय घेतलेला आहे, आणि तो आपण ज्यावेळेस प्रथम पुरुष मध्यम पुरुष नंतर उत्तम पुरुष शिकताना सुद्धा आपण कर्ता म्हणून सो हा आपण वापरलेला आहे, आणि त्याचा अर्थ आहे तो. आता तो म्हटल्यानंतर साहजिकच आपल्या लक्षात येतं की हा व्यक्ती किंवा ही वस्तू आपल्या जवळ नाही, आपल्यापासून काय आहे लांब आहे, हा किंवा तो आपल्या नजरेच्या आड आहे. तर अशा पद्धतीने त्या सोचा अर्थ होतो. म्हणून पहिला जो आहे प्रथमा विभक्तीतील जे अर्थ आपला सॉरी प्रथमा विभक्तीतील जो सो आहे त्याचा काय अर्थ होतो तो सूर्यन पस्सती म्हणजेच काय तो सूर्याला बघतो. तेच अनेक वचनामध्ये जर वाक्य करायचं झालं तर ते काय केलंय ते गामं गच्छंती म्हणजे ते गावाला किंवा गावास जातात, ते गावाला जातात. तिसरं वाक्य तृतीय विभक्तीमध्ये आहे बघा तेन आणि नेन, तर काय वाक्याचं आपलं पालीचं वाक्य काय आहे तेन पुरुषेन चूर्णखं पहरियती, हे पॅसिव्ह मधलं पॅसिव्ह वाईस मधलं मी वाक्य इथे दिलेलं आहे. हे वाक्य काय आहे पॅसिव्ह वाईस मध्ये आहे तेन सूर्य पुरुषेन सुनखं पहरियती म्हणजेच त्या पुरुषाद्वारे कुत्र्याला मारले जाते. य इथे आलेला आहे पहरती आलं असतं तर ते ऍक्टिव्हही झालं असतं, पण पहरियती हे जे आहे ते य जोडल्यामुळे तिच्या आधी य आल्यामुळे ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये गेलेलं आहे. तर या ठिकाणी सुनखांच्या ऐवजी सुनोखो असं सुद्धा आपल्याला प्रथमा विभक्ती आपल्याला इथे वापरता आली असती.
आणि ते पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. तेन पुरुषेन सू नको पहरियती, हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य ॲडव्हान्स ग्रामरमध्ये तुम्हाला छान व्यवस्थित समजवलं जाईल. फक्त आता इथे आपण तेन हा जो शब्द जो आहे त्याच्याशी आपण निगडित राहायचं, म्हणजे संबंधित आहोत. तेन म्हणजे काय, त्याच्याद्वारे. तर पुरुषेन म्हणजे त्या पुरुषाच्या द्वारे. आता बघा इथे नमोतस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स हे एक वाक्य दिलेलं आहे. यामध्ये चतुर्थी विभक्तीमधला तस्स हा शब्द आलेला आहे. आता हा तस्स म्हणजेच काय, चतुर्थी विभक्ती आणि त्याच्याकरिता किंवा त्यांच्यासाठी किंवा त्याला, लाभार्थी जो असतो ना किंवा त्याला, असा पण त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, तर या ठिकाणी नमो जो शब्द जो आहे हा याचं बरंच मोठं व्याकरण आहे. कारण हा नमस संस्कृत मधला किंवा अस गटातला हा एक शब्द आहे नमस. मग त्याचे जे प्रत्यय जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जातात आणि त्याचबरोबर त्याचा पठमा आणि द्वितीया. आता हा नमो पठमा पण होऊ शकतो किंवा द्वितीया विभक्तीमधला पण होऊ शकतो, आलं लक्षात. तर तो नमो जो आहे त्याचा आपण व्याकरण न बघता आपल्याला तसंच जे व्याकरण जे आहे तेच बघायचं आहे. म्हणजे त्याला भगवतो म्हणजे भगवंतांना, अरहतो म्हणजे अरहंतांना, आणि सम्मा संबुद्धस्स म्हणजे सम्मा संबुद्धस्सांना. अशा प्रकारे हे पूर्ण वाक्याची एक ती ठेवण आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे सिंटॅक्स आहे त्याचा. तो त्या पद्धतीने ते वाक्य लिहिलं गेलेलं आहे. म्हणजेच काय, त्या भगवंतांना अरहंतांना, अरहताला, सम्मा समुद्रसाला काय नमन किंवा नमो, अशा पद्धतीचा या वाक्याचा अर्थ आहे. यातले नमो शब्द सोडून सगळे हे चतुर्थी विभक्तीमधील वाक्य आहे, चतुर्थी विभक्तीमध्ये. आणि छठी विभक्तीचे पण प्रत्यय तेच आहे, परंतु आपण ज्याला आपण जे काही देतो तो सुद्धा चतुर्थी विभक्तीमध्ये असतो असा नियम आहे. त्यानंतर तेही नगरेही, आता हे पंचमी विभक्तीमधलं वाक्य आपण बघणार आहोत. तेही नगरेही भूपालो अमच्छो सद्दिन व्यहारं गच्छती. तेही नगरेही, अनेकवचन, म्हणजे त्या नगरांपासून, जे एका नगरामध्ये नाही अनेक नगरांपासून, तेही ते पण काय, ते अनेक नगरांपासून. भूपालो म्हणजे राजा, अमच्छो सद्धिम इथे बघा. हा आता इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, अमच्छो सद्धिम असा शब्द कधीही येणार नाही, लक्षात ठेवा. सद्धिम शब्द आला तर त्याच्या आधी जो कोणताही शब्द येईल नाउन तर त्याला तृतीया विभक्तीच लागत असते. तर इथे अमच्छेन सद्धिम असं पाहिजे, अमच्छेन, अमच्छ अधिक एन, अमच्छेन सद्धिम विहारं गच्छती, अशा पद्धतीने ते वाक्य असणार. आता इथे पंचमी विभक्ती असल्यामुळे आणि त्याचा अर्थ आहे च्या पासून, तर म्हणून आपण तेही नगरी म्हणजे त्या नगरांपासून राजा मंत्र्यासोबत विहाराला जातो, विहाराला जातो. इथे गच्छती क्रियापद आहे. आपण नेहमीच्या आपल्या सर्वसाधारण रूल्स प्रमाणे गच्छती म्हणजे जाणे. आता कोण जातो, तो भूपाल जातो म्हणजे राजा जातो. हा राजा काय आहे, कर्ता आहे, इथे कर्ता आहे. कुठे जातो, तो विहाराला जातो. नंतर अमच्छेन सद्दिम, हे तर एन आणि सद्दिम बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की ही तृतीया विभक्ती आहे. आणि राहिला तेही नगरेही, आता तेही नगरेही तुमचं तृतीयामध्ये पण येणार आणि पंचमीमध्ये पण येणार. ही हे दोघं ठिकाणी आहे. मग वाक्याचा कंटेस्ट जो आहे किंवा संदर्भ जो आहे तो लक्षात घेऊन किंवा पॅरेग्राफाचा जो काही बोध आहे
तो लक्षात घेऊन त्याचा आपण अर्थ लावायचा असतो. आता जर तृतीय विभक्ती जर लावली आपण तेही नगरेही, म्हणजे त्या नगरांच्या द्वारे त्या नगरांच्या मार्फत, असा अर्थ होऊ शकत नाही. तर त्या नगरांपासून म्हणजेच काय, पंचमी ही तिथे सूट होते, योग्य वाटते. नंतर तस्स पासादो अतीव सुंदर अथी, आता इथे पण टायपिंग मिस्टेक भरपूर आहे. अतीव हा अति आणि व त्यांनी वेगळा करून टाकलाय. तर अतीव हा एकच शब्द आहे. अतीव म्हणजे टू मच, खूप. आणि सुंदरन रंगवरचा अनुस्वार नाहीये. आणि अस्थि म्हटलेला आहे, त्या ठिकाणी अस्थि पाहिजे. तस्स पासादो अतीव सुंदर अति. आता तस्स पासादो छठी विभक्ती म्हणजे त्याचा राजवाडा, त्याचा राजमहल. अतीव सुंदरंग अति म्हणजे खूप खूप सुंदर आहे, असा त्या वाक्याचा अर्थ होईल. तस्मिन समये भगवा सावतीयं विहरती. तस्मिन समये, आता बघा इथे तस्मिन हा जो शब्द जो आहे हा कुठल्या याच्यामध्ये, हा सप्तमीमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय होईल, च्या च्या आत, च्या बाहेर किंवा च्या वर खाली. आता इथे तस्मिन समये, तर समये हा पण शब्द इथे सप्तमीमध्येच आहे. आणि तस्मिन समये किंवा एकंग समयं हे दोन्ही शब्द जे आहेत, म्हणजे हा जो वाक म्हणजे प्रचार याला काय फ्रेज म्हणूया आपण, तर हे यांचा अर्थ एकच होतो. तस्मिन समये म्हणजे काय, एका वेळेला. आता इथे तुम्ही म्हणाल तस्मिन सर म्हणजे मग त्याच्या आत त्याच्या बाहेर असं धरायचं का, तर नाही. ज्यावेळेस समय शब्द येतो त्यावेळेस एका वेळेला किंवा त्या वेळेला असं म्हणतात, किंवा त्या वेळेमध्ये असं तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करता येईल. परंतु आपल्याला बोध काय होतो की त्यावेळेस त्यावेळेमध्ये, अशा पद्धतीने त्या तस्मिनचा अर्थ होतो. तस्मिन समये भगवा सावत्यं विहरती म्हणजेच काय, त्या वेळेमध्ये किंवा त्या वेळेला भगवान सावस्तीमध्ये, सावस्तीयं इथे यंग हा स्थीला लागलेला आहे. बघा सावत्ती शब्दाला लागलेला आहे. सावत्ती हा जो शब्द आहे हा स्त्रीलिंगी आहे आणि त्याला यंग प्रत्यय लागला, त्याला य सुद्धा लागू शकतो. सावत्तीय किंवा सावत्तीयं अशा पद्धतीने या त्याचा वाक्प्रचार आहे. अशा प्रकारे तो जो आहे हा पुल्लिंगचे जे काही शब्द जे आहेत ते आपण बघितले. आणि याच्यामध्ये पुढचा जो आहे नपुसकलिंग, नपुसकलिंग तोच्या संदर्भामध्ये जसं आपण बघितलं अकारांत शब्दामध्ये फलंग फला फलानी किंवा आपलं सॉरी फले फलानी फलंग फला फले फलानी, तर ध्वनी पठमा द्वितीय विभक्तीमध्ये अनुस्वार येतो. तसंच इथे सुद्धा सर्वनामामध्ये काय, इथे सुद्धा सर्वनामामध्ये दोन दोघही काय आहेत, अनुनासिक आहेत. तंग नंग ते ने तानी आणि नानी, नपुसक लिंग शब्द असला की त्याला आणि किंवा तानी नानी हा हे अगदी म्हणजे थमरून डोळे झाकून लक्षातच ठेवायचा. अशा प्रकारचं आणि तानी नानी हे जर शब्दाला जोडले गेले प्रत्यय म्हणून की तो प्रत्यय 101% नपुसक लिंग शब्दच असतो, अशा पद्धतीने तुम्ही समजायचं. त्यानंतर द्वितीय विभक्तीमध्ये सुद्धा तंग आणि नंग आणि अनेक वचनामध्ये हे ने तानी आणि नानी हेच फक्त बदललेले आहेत. तर इथे पण तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तृतीयापासून तर सप्तमीपर्यंत पुल्लिंग शब्द आणि नपुसकलिंग शब्दाचे प्रत्यय हे काय आहे, सारखेच आहे. ते बघा तेन नेन इकडे पण तेन नेन आहे तृतीयामध्ये. इकडे चतुर्थीमध्ये पण तस्स नस्स अस्स, नपुसकलिंग मध्ये सुद्धा तस्स अस्स नस्स
एक मिनट, हेलो, हाँ, सर मी एक तुम्हाला 10 वाजता फोन करू का? मी क्लासेस घेते पाली भाषेचा, तर मी तुम्हाला 10 वाजता कॉन्टॅक्ट करून तुम्हाला डिटेल देतो सगळ्या क्लासच्या कोर्सची. ओके ओके, हो, मी सेव करून देतो. ओके ओके ओके. तर तृतीयापासून तर सप्तमीपर्यंत काय त्याचे प्रत्यय सारखेच आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये फार आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या त्या गोष्टी काही नाही. तर इथे नपुसक लिंगाचे जे हे जे आहेत उदाहरणं जे आहेत ते काही दिलेलं नाही, परंतु आपण इतर डिसिल्वाच्या पुस्तकामधून किंवा इतर दुसऱ्या पुस्तकामधून आपण त्याचा अभ्यास करूच किंवा बघूया आपण. आता याच्यानंतरचा जो दुसरा दर्शक सर्वनाम जो आहे याच्यामध्ये स्त्रीलिंग सुद्धा, तो मध्ये स्त्रीलिंग सुद्धा आहे, स्त्रीलिंगचे सुद्धा प्रत्यय दिलेले आहेत, पुल्लिंग, नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग. तर स्त्रीलिंगचे जे प्रत्यय जे आहेत ते कम्प्लिटली वेगळे आहेत. जसं पुल्लिंग आणि नपुसकलिंग ते तृतीयापासून जे प्रत्यय सारखे आहेत तसे स्त्रीलिंगचे नाही आहेत. तर स्त्रीलिंगचे आपण आधी बघून घेऊया. आपण तर स्त्रीलिंग मध्ये आपण प्रथमा विभक्ती सा म्हणून वापरतो किंवा स्या, हा स्या जो आहे हा कुठे मला तर अजून दिसून नाही आला, पण तो नसतोच, पण सा हा असतो. म्हणजे काय ती स्त्रीलिंग मध्ये. नंतर अनेक वचनामध्ये काय ता किंवा ना, तायो नायो. नंतर स्त्रीलिंग मध्ये द्वितीय विभक्तीमध्ये तंग आणि नन, म्हणजेच काय तिला किंवा तीस असा त्याचा अर्थ होईल द्वितीय विभक्तीचा. किंवा अनेक वचनामध्ये ता ना तायो नायो म्हणजे त्यांना किंवा त्यास असा. तृतीय विभक्तीमध्ये ताय नाय तस्सा तिस्सा, हे जर शब्द आले तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हे शब्द जे आहेत हे त सर्वनामाचे स्त्रीलिंग मधले प्रत्यय आहेत आणि हे एखाद्या स्त्रीलिंगच्या नामाच्या ऐवजी हे सर्वनाम वापरले गेलेले आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ताय नाय म्हणजे काय तिच्याद्वारे, तिच्या मार्फत. आणि ताही नाही ताधी नाधी म्हणजेच काय त्यांच्याद्वारे, त्यांच्या मार्फत अशा पद्धतीने त्याचा अर्थ होणार. चतुर्थी मध्ये पण ताय तस्सा तिस्सा तिस्साय नस्साय अस्साय तासन आसन तासानन अशा पद्धतीचे हे प्रत्यय आहेत. चतुर्थी विभक्तीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, तिच्यासाठी किंवा तिच्या करिता, तिच्यासाठी किंवा तिच्या करिता. नंतर पंचमीचं पण आपल्याला माहिती आहे च्या पासून, तर काय तिच्या पासून म्हणजेच काय ताय नाय किंवा तस्सा असे शब्द जर वाक्यामध्ये आले तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा शब्द जो आहे हा त सर्वनामामध्ये स्त्रीलिंग शब्द आहे आणि तो पंचमीमध्ये आहे आणि त्याचा अर्थ काय होतो तिच्या पासून. ह्या प्रॅक्टिसच्या आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जितका वेळ तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमच्या ते लक्षात येईल. आणि वाचन करताना सरळ आपलं हे टेबल जे आहे सर्वनामाचे टेबल्स, विभक्तीचे टेबल्स हे सगळे जवळच ठेवायचे. शब्द अडला की लगेच बघून घ्यायचं, शब्द अडला तर लगेच बघून घ्यायचं. म्हणजे तुम्ही पाठांतर केलंच पाहिजे सुरुवातीला असं नाही, तर जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत तुम्ही बघितलं तरी चालेल. आम्ही ऑक्सफर्डच्या तिथे याला गेलो होतो इंग्लंडमध्ये, तर त्या ठिकाणी ते जे सर आम्हाला शिकवत होते तर तेच सांगत होते की पाठांतर करायची गरज नाही, सगळं काही तुमच्या समोर ठेवलेलं असतं,
तुम्हाला काही अडचण आली की लगेच बघायचं आणि त्याचा अर्थ काढायचा. त्यांचा भर प्रत्येक वेळेस बघून तुम्ही काय करायचं आहे ते बघून करा. एखाद्या वेळेस जे लक्षात असते किंवा आपण पाठांतर करत असतो त्याच्यामध्ये चूक होण्याची पण शक्यता असते असं त्यांचं म्हणणं होतं. इव्हन परीक्षा सुद्धा ते पुस्तक बघून देण्याच्या संकल्पनेमध्ये होते. आपल्याकडच्या ज्या परीक्षा होतात त्यांना ते हसत होते की अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिका कसे काढतात वगैरे वगैरे, कसे 3 तास तुम्हाला बसवतात आणि काहीच हे नसतं. तर तिकडे असा काही प्रकार नाही आहे, तिकडे ओपन टू बुक एक्झाम असते. तर तुम्ही सुद्धा अभ्यास करताना पुस्तक वाचताना हे सगळ्या गोष्टी जवळ ठेवून तुम्ही वाचन करायचं, म्हणजे अडलं तर लगेच बघता येतं. त्यानंतर पंचमीचं बघितलं आपण, छठी जी आहे तस्सा, तासा किंवा तासानंग, म्हणजे तिचा तिचे काय होईल, तिचा तिची हा अशा पद्धतीने ते होईल. नंतर सप्तमीमध्ये सुद्धा तत्संग आणि तायंग आणि अनेक वचनामध्ये तासू. आता हा तासू शब्द चांगला लक्षात राहिला पाहिजे, कारण आपण म्हणतो ना त्याला एक तास तासतोच त्याला, आता म्हणजेच काय झापतो. तर हा तासू शब्द लक्षात ठेवायला हे अडचण नाही आहे. तर अशा पद्धतीने हे स्त्रीलिंगचे पण प्रत्यय आहेत आणि त्याचे विभक्तीनुसार त्याचे अर्थ जे आहेत तेच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल नाही. त्या पुढचा जो दर्शक सर्वनाम जो आहे तो आहे एत, पेज नंबर 119. आता हा दर्शक सर्वनाम जो एत जो आहे याचा उपयोग आपल्याला कुठे करायचा आहे, त्याचा उपयोग आपल्याला कुठे करायचा आहे की एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आपल्या दृष्टिक्षेपात आहे, म्हणजे आपण त्यांना बघू शकतो, जवळच बघू शकतो, अगदी आपल्या क्लोज नाही पण आपल्या बघण्याच्या दृष्टिक्षेपामध्ये ही व्यक्ती म्हणा किंवा तो वस्तू आहे, त्यावेळेस आपण मग हा एत हा सर्वनाम आपल्याला वापरायचा असतो. आता जर तुम्हाला डोंगर दिसतो आहे, पर्वत दिसतो आहे की नाही, तर तो लांब आहे, म्हणजे 1 किलोमीटर 2 किलोमीटर 4 किलोमीटर 5 किलोमीटर असा आहे. आणि तुम्ही जर त्याला म्हटलं की सो पब्बतम, हा पब्बतो वगैरे वगैरे असं म्हटलं, तर तो काय, तो पर्वत, म्हणजे तुम्ही लांबून सांगताय, परंतु त्या पर्वताच्या जवळ गेले तुम्ही, पायथ्याशी गेले, तर तुम्ही सो पब्बतो असं म्हणणार नाही, तर तुम्ही काय म्हणणार, एसो पब्बतो, म्हणजे हा, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काय, त्या पर्वतामध्ये आणि तुमच्या याच्यामध्ये कसं दृष्टीचं चांगलं जवळचा संबंध आहे किंवा तो तुमच्या चांगल्या दृष्टिक्षेपामध्ये आहे. तर जवळची वस्तू जी आहे त्यासाठी आपण एत हा सर्वनाम वापरतो. आणि एत सर्वनामासाठी आपण प्रथमा विभक्ती ते सप्तमी विभक्तीपर्यंत जे काही त्याचे प्रत्यय आहेत ते इथे आपण दिलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, एक तुम्हाला म्हणजे निरीक्षण जर तुम्ही केलं तर त सर्वनाम जे आहेत त्या त सर्वनामाच्या पुढे फक्त ए जोडला गेलेला आहे, एत आणि त, हे जर तुम्ही बघितले याचं पाठांतर करायची गरज नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त च्या पुढे ए जोडायचं आहे प्रत्येक ठिकाणी, प्रथमापासून तर सप्तमीपर्यंत. इव्हन म्हणजे त्याच्या नावाचं जे टायटल जे आहे ना, तो तिथे पण तुम्ही ए तर जोडला म्हणजे तो सर्वनाम झाला. त मध्ये प्रथमा विभक्ती एक वचन काय आहे, सो, तर मग नुसतं तुम्हाला काय जोडायचं आहे, एतचा काय जोडायचा, ए जोडायचा, तर काय झाला, ए सो झाला. इकडे तंग आहे आपलं, सॉरी ते आहे, तर त्याला इकडे ए जोडला तर ए ते इकडे सर्वनाम होऊन जात.
किंवा एतंग तंग नंगला ए ए जोडला तर एतंग ए नंग किंवा एते तेनला जर ए जोडला तर एते न एते ही एते भी येते का लक्षात? हॅलो हो सर तेच प्रत्यय फक्त ए जोडलेला आहे. हा सगळे ए जोडला की एत सर्वनामाचे प्रत्यय तुम्हाला आपोआप येतात. आणि विभक्तीचे जे काही प्रत्यय जे आहेत आपल्या विभक्तीचे जे काही अर्थ आहेत ते तर आपण आधीपासून तर शेवटपर्यंत आपण तेच अर्थ लावणार आहोत. प्रथमा द्वितीया वगैरेचा जो अर्थ आहे तोच लावणार आहे. त्यामुळे तुम्हाला तोच तुमचे पाठ झाले समजा प्रत्यय लक्षात राहिले तर एतचे तुम्हाला पाठ करायची गरज नाही किंवा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. त्याला फक्त ए ए जोडला की तो एत हा जो आहे सर्वनामाचे प्रत्यय जे आहेत पुल्लिंग नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग हे तिने तिघही दिलेले आहेत. तर मागे मी जसं सांगितलं तोच्या बाबतीमध्ये की प्रथमा आणि द्वितीया विभक्तीच फक्त चेंज होतो नपुसकलिंग मध्ये. तिथे इथे पण तेच आहे. इथे पण एतंग एते एतानी प्रथमा विभक्तीमध्ये नपुसकलिंग बघा एतंग एते एतानी आणि नंतर नपुसक लिंगाचे तृतीयापासून तर सप्तमीपर्यंत सुद्धा तेच प्रत्यय त्या ठिकाणी आलेले आहे. सेम प्रत्यय आहेत सगळ्यांचे प्रत्यय काय सेम आहे. आणि इथे सुद्धा स्त्रीलिंग मध्ये सुद्धा जे ताय आहे त आहे सा आहे तर त्याला सुद्धा एच जोडला गेलेला आहे. त्याला सुद्धा एच जोडला गेलेला आहे म्हणजे एताय एताय एतसा एतिसाय एतासं एतादी एतावी वगैरे वगैरे हे सगळे एतासं एतासानं हे ए त्याला प्रिफिक्स जोडलेला आहे आणि तेच बाकीचे जे सफिक्स जे आहेत तेच त्याला जोडलेले आहेत. म्हणजे एत याचे प्रत्यय तुम्हाला पाठ करण्याची जास्त गरज नाही हे समजून घ्या. आणि हा केव्हा वापरायचा ही एखादी वस्तू तुमच्या एखादी व्यक्ती तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये आहे जवळ आहे त्यावेळेस एत हा सर्वनाम वापरायचा. तर त्याचे उदाहरण आपण दिलेले आहेत एतंग अथंग वी जानाती एतंग अथंग अथंग म्हणजे काय अर्थ म्हणजे ह्या अर्थाला एतंग म्हणजे हा हा ही हे तुम्ही वाटलं असं तुमच्या बुकवर लिहून ठेवा असं कंसामध्ये हा ही आणि हे आणि एतच्या ठिकाणी आणि तच्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा तो ता तो ती ते अशा पद्धतीचं तुम्ही लिहून ठेवा म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. तच्या ठिकाणी त दर्शक सर्वनाम 8.2.4 पेज नंबर 118 वरती तच्या पुढे तो ती ते आणि 179 वरती दर्शक सर्वनाम एतच्या पुढे हा ही हे असं लिहायचं. एतंग अथंग वी जानाती म्हणजेच काय ह्या अर्थाला चांगल्या प्रकारे विशेष प्रकारे जाणतो. वी जानाती नुसता जानाती नाही तो वी जानाती हा शब्द आहे तिथे अर्थ आहे. हे काय आहे हे कुठल्या कुठल्या विभक्ती मधला हे आहे द्वितीय यस यस करेक्ट. नंतर दुसरं वाक्य आहे पन्याय एसो विपाको होती पन्याय पन्याय एसो विपाको होती होती म्हणजे काय होणे. पन्याय हा शब्द आहे पन्याय स्त्रीलिंग शब्द आहे त्याला य प्रत्यय जोडलेला आहे. हा एसो म्हणजे काय हा एसो म्हणजे हा विपाको म्हणजे काय परिणाम फळ म्हणतो ना आपण एखाद्या केलेल्या कृत्याचं फळ किंवा परिणाम त्याला पालीमध्ये काय म्हणतो आपण विपाको विपाको. तर
पन्याय एसो विपाको होती, म्हणजेच काय, प्रज्ञेने हा विपाक होतो किंवा प्रज्ञेने, प्रज्ञेचे हे फळ आहे. खाली दिलेलं आहे बघा. आता इथे पन्याय तुम्ही कोणची विभक्ती घेता त्याच्यावरती अवलंबून आहे. तर इथे घेतलेलं आहे प्रज्ञेचे हे फळ आहे. प्रज्ञा, प्रज्ञाय एसो म्हणजे हा, म्हणजे त्यांना तो जो परिणाम जो आहे तो समोर दिसतो आहे म्हणून ते एसो म्हणत आहे. एसो विपाको म्हणजे हा परिणाम. आपण म्हणतो ना मुलांना, हा तुमच्या लाडाचा हा परिणाम आहे की नाही. बायको नवऱ्याला नेहमी असं म्हणत असते मुलांच्या बाबतीमध्ये, तुम्ही सारखं त्याला लाड करत असतात, पैसे देत असतात, त्याला रागवत नाही, त्याचा परिणाम हा आहे की नाही. तसंच हे वाक्य आहे, प्रज्ञेचा परिणाम म्हणजे जो प्रज्ञेने त्या व्यक्तीला काही जे काही ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान म्हणजेच काय, फळ. पन्याय एसो विपाको होती. नंतर तिसरं आहे एताय भावनाय विहरत. एताय भावनाय ही तृतीय विभक्ती एताय. आता इथे एताय हा पुल्लिंग आहे का नपुसकलिंग आहे का स्त्रीलिंग आहे? स्त्रीलिंग आहे. कारण का, कारण काय आहे बरोबर, परंतु तो ता काय लागला, कारण पुढे भावना हा भावना मेन त्याचा, त्याच्या पुढे भावना हा शब्द स्त्रीलिंग आहे म्हणून एताय भावनाय म्हणजे या भावनेने असा त्याचा अर्थ होईल. आलं लक्षात? एताय भावनेने आपलं भावनाय विहरत म्हणजे ह्या भावनेने तुम्ही विहार करा. विहरत इथे विहरत म्हटल्यानंतर करता कोण येईल, करता काय येईल? विहरत थ हा इथे प्रत्यय लागलेला आहे. तुम्ही. व्हेरी गुड, करेक्ट करेक्ट, छान. यस यस, तुम्ही ह्या भावनेने विहार करा. म्हणजे हे कुठल्या मूड मधलं वाक्य आहे? अर्थ विद्यार्थ मधलं आहे का आज्ञार्थ मधलं आहे? आज्ञार्थ. आज्ञार्थ आहे. आज्ञार्थ मधलं आहे, करेक्ट. एसो मनुष्य म्हणजे काय? मनुष्य. एसो हा मनुष्य. यस यस. आता हे एसो मनुष्य, एसा देवी, हे पालीमध्ये अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला भरपूर सापडतील. म्हणजे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये क्रियापद आहे का एसो मनुष्य मध्ये? क्रियापद काय नाही. हा वर्तमान काळात आहे ना. नाही आता क्रियापदच नाही मॅडम म्हटल्यानंतर काळाचा विशेष येत नाही. आलं लक्षात? फक्त हा मनुष्य आणि त्याला आपण तुर्भीचे जे रूप म्हणतो ना आपण, आहे, अथी, होती वगैरे, ते इथे असतात पण ते लिहिलेले नसतात. आपण ते काय गृहित धरायचे असतात, गृहित धर. एसो मनुष्य अथी म्हणजे हा हा मनुष्य आहे असं ते गृहित. नाहीतर मग असं म्हणू शकत एसो मनुष्य अहोसी म्हणजे झाला, हा माणूस झाला ते म्हणता येतो. म्हणजे त्याला काळाचं बंधन नाही, फक्त काय दर्शवतो आपल्याला, तो मनुष्य आहे हेच आपल्याला तो दर्शवतो. नंतर एतेन सच्च वज्जेन भवतु मे मंगलम. एतेन, एतेन हे कुठल्या विभक्तीमध्ये आलंय? तृतीयामध्ये. ते नपुसकलिंग मध्ये आहे का पुल्लिंग मध्ये आहे? पुल्लिंग मध्ये पण नपुसकलिंग मध्ये पण आहे. हे तर मलाही माहितीये मॅडम, मी तुम्हाला तेच विचारतोय की नक्की कोणत्या याच्यामध्ये आपण पकडायचं त्याला.
नपुसक लिंग मध्ये बघायचं म्हणायचं का पुल्लिंग मध्ये म्हणायचं? नपुसक लिंग मध्ये. वाय ते सत्यवचन ना, सत्यवचन ते सत्यवचन असं सत्यवचन आहे. व्हेरी गुड, येस येस करेक्ट. सत्यवचन वचन हे काय आहे? नपुसक. म्हणून त्याला एतेन हा जो सर्वनामाचं हे लागलं तो सुद्धा काय नपुसकलिंग मध्ये. एतेन सच्चवचन वचन हो तुम्ही जय मंगलम म्हणा किंवा मंगलम म्हणा. ओके, नंतर एतम्मा पब्बतम्मा भिक्खू निखमित्वा गामं गच्छी. आता गच्छीचा जो ई जो आहे त्यांनी इथे विलांटी दुसरी करून टाकली म्हणजे दीर्घ ती ऱ्हस्व करून घ्या. इथे मिस्टेक आहे. एतम्मा पब्बतम्मा याचा अर्थ काय आला? एतम्मा पब्बतम्मा या पर्वतापासून. यस, ह्या पर्वतापासून. नाही तर मग असं नाही म्हणायचं ह्यापासून पर्वतापासून असं नाही, ह्या पर्वतापासून. हा, भिक्खू निखमित्वा म्हणजे काय? निघून गेले. निघून 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 कोण निघून गेलं? भिक्खू निघून. भिक्खू 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 ह्या पर्वतापासून. त्या पर्वतापासून गावाला निघून गेले. नाही गेले, गेले आधी आपण. अच्छा, निघून आधी घेतले. गेले. हा हा, आपण निघून आधी घेतलेलं आहे त्यामुळे भिक्षू ह्या पर्वतापासून निघून गावाला गेले किंवा गेला आपण रिस्पेक्टफुली गेले म्हणतो आपण. ओके, ते काही अनेक वचनामध्ये नाही आहे. त्यानंतर एतस्मिन गेहे मनुस्सा कुशलं कम्मं करोति. एतस्मिन गेहे बघा, एतस्मिन मध्ये पण सप्तमी आहे आणि गेह शब्दाला पण सप्तमी आहे. तर त्याचा अर्थ काय होईल? काय होईल याचा अर्थ काय होईल? या घरामध्ये. आपण घराच्या बाहेर उभं राहिलो आणि जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की या घरामध्ये, या घरामध्ये मनुष्य कुशल कर्म करतात. हा, कुशल कर्म करोती किंवा करतो जर म्हणायचं असेल तर करतो असं करोती म्हणावं लागेल. अशा प्रकारे म्हणजे ह्या घरामध्ये मनुष्य कुशल कर्म करतात किंवा ह्या घरामध्ये मनुष्य कुशल कर्म करतो. कुशल कर्म करतो ह्या घरामध्ये कुशल कर्म करतो तर हे वाक्य कसं होईल एक वचनामध्ये? कसं होईल? मनुष्याच्या ऐवजी मनुष्य लिहावं लागेल. हा, व्हेरी गुड. करोती ज्या ऐवजी करोती करावं लागेल. व्हेरी गुड, छान. आज मी खूप खुश आहे. थँक्यू सर. तुम्ही सगळेजण आज छान उत्तर देत आहेत मला, त्यामुळे मला आज मी खुश आहे. हिंदी मध्ये काय म्हणाल? पिक्चर स्टाईल काय म्हणाल? मोगॅम्बो खुश. सर मोगॅम्बो खुश हुआ लेकिन पेपर को मार्क ज्यादा बढ़ा देना फिर. पेपर मध्ये मार्क वाढवणे माझ्या काहीही हातात नाही. तुमचे सगळे पेपर कॉम्प्युटर चेक करतो. अरे लक्षात, टोटल तुमची ती पत्रिका आतमध्ये गेली उत्तर पत्रिका की तो बरोबर 1 ते 4 मध्ये जे टिक मार्क तुम्ही केलेला असेल तो बरोबर आहे का चूक आहे ते ओळखेल आणि लगेच तुम्हाला मार्क देईल आणि तुम्हाला लगेच रिझल्ट येईल तुमचा.
त्याच्यामुळे मोग्यांबचा काही संबंध नाही चालेल सरांचा काही संबंध नाही. त्याच्यामुळे तुम्ही पर्टिक्युलरली जरा लक्ष देऊन आणि तुमचा चांगला परफॉर्मन्स आहे म्हणजे जे उशिरा पण आलेले आहेत त्यांनी पण खूप चांगलं पिकअप केलेलं आहे आणि आपण रिव्हिजन करूच या. आता आपल्याला जास्त मजे केव्हा येईल हे वाचताना, काय म्हणतो त्याला, जातक कथा जातक घेताना, हा गोष्टी आपण वाचू ना त्यावेळेस खूप आपल्याला त्यामध्ये मजा येईल. आता हे काय आपण फक्त वाक्य वाक्य घेतोय पण वाक्य वाक्याचा जेव्हा परिच्छेद तयार होतो आणि मग त्या परिच्छेदाचा अर्थ आपल्याला समजतो त्यावेळेस त्याचा सारखा आनंद नाही कुठे, कारण काय आपण पालीमधून वाचतोय ना, म्हणजे याचा अर्थ काय होतो आपल्याला पाली आता वाचता यायला लागली, समजायला लागले, असा आनंद तुम्हाला त्यावेळेस मिळेल. तर अशा प्रकारे एत हा जो सर्वनाम जो आहे हा सर्वनामाचे हे जे प्रत्यय आहेत पुल्लिंग नपुसकलिंग किंवा स्त्रीलिंग याच्यातले हे असे प्रत्यय आहेत. तुम्हाला पाठ करण्याची पण मी किंवा लक्षात ठेवण्याची पण तुम्हाला हिंट दिलेली आहे, आलं लक्षात. तर त्या पद्धतीने तुम्ही जास्त टेन्शन किंवा जास्त घाबरून वगैरे न जाता व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचा दर्शक सर्वनाम जो आहे इम पण आहे, इम त्यामध्ये पुल्लिंग शब्द आहे, नपुसकलिंग शब्द आहे आणि स्त्रीलिंग शब्द आहे. आता यामध्ये काय फरक आहे, दर्शक सर्वनाम इम हा सुद्धा हा ही हे आणि दर्शक सर्वनाम येत हा सुद्धा हा ही हे असंच अर्थ आहे. तर मग हे दोन दोन देण्याचं काय हे आहे प्रयोजन आहे, दोन दोन सर्वनाम देण्याचं काय प्रयोजन आहे, तर तेच मी तुम्हाला सांगलं. डिस्टन्स, इथे डिस्टन्स काउंट केलं जातं. आता हा इम जो आहे हा इम तुमच्या अगदी क्लोज, अगदी क्लोज जर वस्तू व्यक्ती असेल तर त्याला त्यावेळेस इम हा शब्द वापरायचा असतो. तर आपण बघा एक कोणची गाथा म्हणतो, इमाय धम्माय धम्मानुपटिपत्या बुद्धं पूजेमी असं म्हणतो की नाही, संकल्प गाथा, संकल्प गाथा. बघा याच्यामध्ये इमाय धम्माय बरोबर आहे का मी जे म्हणतो ते, काय संकल्प गाथा, इमाय धम्मानु धम्म पटिपत्या बुद्धं पूजेमी. मी इमाय धम्माय हे जे म्हटलं ते चुकीचं म्हटलं, तर ते कसं आहे, इमाय धम्मानु धम्म पटिपत्या, आलं लक्षात. तर हा इमाय सर्वनाम जो आहे हा कोणाला जोडला गेला आहे, का तो तिथे स्त्रीलिंगी आलेला आहे, इमाय हा स्त्रीलिंग सर्वनाम आहे. तर हा इमाय जो कोणाशी कनेक्टेड आहे, धम्मानु धम्म पटिपत्या, बघा पटिपत्तीशी, पटिपत्या, पटिपत्या हा स्त्रीलिंग शब्द आहे, त्याला या जोडलेला आहे स्त्रीलिंग मधला, म्हणून त्याला सर्वनाम सुद्धा स्त्रीलिंग जोडलेलं आहे. इमाय धम्माय आपलं काय, इमाय धम्मानु धम्म पटिपत्या बुद्धं पूजयामि, हे तुमच्या रेग्युलर गाथांमध्ये खूप हे शब्द आलेले आहेत, परंतु तुम्ही त्यांच्याकडे व्याकरणाच्या दृष्टीने कधी बघितलेलं नाही त्यामुळे तुमचं ते आता काही माहीत नाही किंवा लक्षात येत नाही, पण प्रत्येक ठिकाणी तशा आलेल्या आहेत. आणखी बघा तुम्हाला धम्मचारी सुखम सेती, हा असं पण आहे ना, धम्मचारी सुखम सेती अस्मिंच परम मीच, असं काय न तावता धम्मदरो यावता भूवास, धम्मपालन गाथा आहे सर. हा मग याच्यातलं हे जे वाक्य जे आहे मी जे सांगितलं ते म्हणा फक्त, अस्मिन लोके धम्मचारी परम मीच, धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परम मीच, परम मीच, हा करेक्ट, अस्मिन लोके आणि परम मीच, हा तर याच्यामध्ये कोणती विभक्ती आलेली आहे सांगा बरं मला, आणि काय म्हणतात सर्वनाम आलेले आहेत सांगा बरं मला, सर्वनाम सोडून द्या, सप्तमी, सप्तमी विभक्ती,
अस्मिन अस्मिन हाँ ये एक विभक्ति है अनि परम मी परम च हाँ हाँ परम मी लोके लोकेपण लोकेपण ना लोके। हाँ लोकेपण ही सप्तमी विभक्ति आले तब परम मी अतः पर काय आहे पर उपसर्ग 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 नहीं 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 उपसर्ग नहीं तो आता या ठिकाणी उपसर्ग नहीं येणार या ठिकाणी तो क्रिया विशेषण किंवा सर्वनाम हा येणार म्हणजे त्याचा अर्थ आहे पर म्हणजे काय वेगळे दुसरा दुसरा आणि अस्मिन म्हणजे काय हा परलोक आणि अस्मिन म्हणजे काय हा लोक इहलोक हा ह्या ह्या पण ह्या लोक म्हणजे कोणता लोक की आपण जे जीवन जगतो आहोत इह लोकामध्ये तो लोक आणि परमवीर म्हणजे काय परलोक हा म्हणून मग काय धम्मचारी सुखम सेती म्हणजे धम्मचारी हा सुखाने झोपतो कुठे इह लोकामध्ये सुद्धा आणि परलोक हा स इथे आलेला आहे आणि हा शब्द आलेला आहे बघा तर हे जे याचं ऍप्लिकेशन जे आहे ना या सर्व नामांचं किंवा विभक्त्यांचं तुम्ही जर गाथा म्हणजे जर उघडून बघितल्या ना तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल आता जे विशुद्धीपाठ नावाचं पुस्तक ज्यांनी ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी त्या गाथांमध्ये बघा किंवा तुमच्याकडे ज्या काही गाथांची पुस्तकं असतील हे तुम्ही उघडून बघा त्या गाथांमध्ये तुम्हाला हे सगळे सर्वनाम तुम्हाला सापडतील आहेत सर विभक्ती पण सापडतील आणि ते मग तुम्ही ट्राय करायचं की याचा अर्थ काय झाला काय संशोधनाचा आणि अभ्यासाचा भाग झाला ओके आता इथे इमा जो आहे हा आपण का वापरायचा तेव्हा वापरायचा की एखादी वस्तू किंवा गोष्ट आपल्या जवळ असेल तेव्हा अगदी जवळ आता मी असं म्हणू शकत नाही बघा आता हे पुस्तक आहे माझ्याजवळ तर मी असं म्हणू शकतो का मी त्याच्याकडे बघून तो पुस्तकं तो पुस्तकं असं म्हणू शकतो का नाही नाही म्हणू मी असं म्हणू शकतो का येसो पुस्तकं येसो पुस्तकं असं म्हणू शकतो का नाही मी याला काय म्हणू शकतो अयम पुस्तकं कारण का ते इतकं जवळ माझ्या की मी हातात धरलेला आहे अयम म्हणजे काय हे अयमचाही अर्थ इमचाही अर्थ हा ही हेच होतो परंतु एखादी गोष्ट माझ्या अगदी हाताजवळ आहे किंवा हातात आहे जो मी तुला टच करू शकतो इतक्या जवळ असलेल्या वस्तूला आपण इमंग म्हणतो इम हा सर्वनाम वापरायचा ओके अयम लेखनी बघा आता हे मी हातात घेऊन तुम्हाला दाखवतो अयम लेखनी आहे की नाही अयम पुरुषो अयम पुरुषो म्हणजे हा पुरुष आता कुठे असेल अगदी माझ्या शेजारी बसलेला असेल किंवा मी त्याच्या खाद्यावर हात टाकून मी दुसऱ्याला त्याची ओळख करून देऊ शकतो की अयम पुरुषो सब पुरुषो अच्छी म्हणजे हा हा कोण आहे अगदी जवळ आहे माझ्या हा पुरुष हा अगदी प्रामाणिक पुरुष आहे किंवा अयम पुरुषो मम मित्तो अच्छी है की नाही किंवा हा जो व्यक्ती जो आहे हा माझा काय आहे मित्र आहे तुम्ही हे जे सर्वनाम वगैरे शिकलात ना तोचा पण सर्व तुम्हाला पाली भाषा अगदी अगदी तुमची बोलण्याची ही जी आहे ना तुम्हाला एकदम काय म्हणतात त्याला सवय करून देईल मी तुम्हाला आपल्या ह्या याच्या लेक्चर्समध्ये सुद्धा त्याच्यासाठी सेपरेट असे काही कष्ट घ्यायचे काही गरज नाही आणि हेच वाक्य आपल्या याच्यामध्ये येणार आहे काही जातक कथांमध्ये पण येणार आहे जातक कथांमध्ये बोली भाषेमधले बरेचसे वाक्य आहेत त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तर दर्शक सर्वनाम जे आहे हे अगदी जवळच्या ज्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण त्या वापरत असतो दर्शवण्यासाठी त्या दर्शवण्यासाठी आपण त्या वापरत असतो या ठिकाणी पठमा पुल्लिंग प्रथमा विभक्ती पुल्लिंग नपुसकलिंग आणि स्त्रीलिंग हे दिलेलं आहे बघा इथे तर पुल्लिंग मध्ये अयम एक वचन आहे बहुवचन मध्ये इमे आहे
नपुसक लिंग मध्ये एक वचन इदंग इमंग, बहुवचन मध्ये इमे इमानी, स्त्रीलिंग मध्ये एक वचन अयंग, बहुवचन मध्ये इमा इमाया। आता हे पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ना, हे याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका। बुक्स मध्ये जे दिलेलं आहे इतर बुक्स मध्ये ते पडताळून बघा, कारण काय इथे प्रिंटिंग मिस्टेक मध्ये कुठेतरी काना मात्रा वगैरे बऱ्याच ठिकाणी राहिलेलं आहे, टायपिंग मिस्टेक किंवा प्रिंटिंग मिस्टेक मध्ये। तरी सुद्धा आपण आत्ता सध्या फक्त अभ्यासात करता आपण हे बघूया। तर अयंग प्रथमा विभक्ती पुल्लिंग, इमे अनेक वचन, इमे इमे बघा, इमे द्वे इमे धम्मा, द्वे इमे अंता, अभिज्यते न सेवित न सेवित अब्बा, असे एक वाक्य बघा भगवान बुद्धांच्या ज्या ते सारनाथ मध्ये ज्या वेळेस धम्मदेशना देतात ना, तर सुरुवातीच वाक्य आहे द्वे इमे अंता अभिज्यते न न सेवित अब्बा, म्हणजे हे दोन हे काय आहे अंत आहे, की जो प्रवर्जित आहे त्यांनी त्याचं ग्रहण करायचं नाही, करू नये असं भगवान। तर ते कोणचे म्हणजे स्वतःला दुःख न देणं किंवा अगदी म्हणजे खाओ पिओ ऐश करो, हे जे दोन टोकं आहेत आपल्या वागण्याचे राहण्याचे, तर प्रवर्जित झाल्या व्यक्तीने अशा प्रकारचे आचरण करू नये। तर अति मज्जिम प्रतिपदा, भगवान बुद्ध म्हणतात की मध्यम प्रतिपदा आहे, म्हणजे मध्यम मार्ग आहे अति, आणि अति अगोदर म्हणतात ते म्हणजेच काय जोर देतात अति मध्यम प्रतिपदा म्हणजे आहेच, नाहीतर असं म्हटलं ना मध्यम प्रतिपदा अति असंही म्हणू शकत होते भगवान बुद्ध, पण तसं नाही म्हणत, अति मध्यम प्रतिपदा म्हणजे जोर देऊन सांगतात की आहे। तर ह्या अशा प्रकारे तुम्हाला वाचनामध्ये पण येईलच, हळूहळू समजेलच। तर तथियामध्ये बघा अनेन इमिना एही एबी वगैरे वगैरे हे दिलेले आहेत, मला असं वाटतं की हे मी परत वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही, तुमचाही वेळ तुम्ही वाचू शकता, चालेल का? चालेल ना सर। हो सर चालेल ना, कारण मी तेवढी एनर्जी मी आता हे उदाहरण सांगण्यामध्ये घालवतो, तुम्हाला उदाहरण सांगतो, वेळ पण आपला तेवढा वाचेल आणि समजेल पण तुम्हाला। पहिला काय इमे धम्मा होंती, है की नाही, इमे हे काय आहे बहुवचनामध्ये पुल्लिंग, इमे धम्मा होंती म्हणजेच काय हे धर्म होतात अनेक वचनामध्ये आहे इमे। नंतर इमंग अपमादस्य फलं होती म्हणजेच हे अप्रमादाचे फळ होते किंवा आहे, इमंग जसं आपण पन्याय एसो विपाको होती असं बघितलं ना, तर त्याच पद्धतीचं वाक्य अप्रमादाचं हे काय आहे फळ आहे इमंग। आता हा इमंग इथे का वापरला, कारण पलंग आलेला आहे आलं लक्षात, म्हणून त्याला इमंग हे जोडलेलं आहे। नंतर इमे ही अठ अंगे ही समन्नागतो भद्रो होती म्हणजेच काय इमे ही अठंगे ही अठ अंगे ही असा शब्द आहे तो, अठ अंगे ही। आता अठ अंगे ही ए ही त्याला तृतीयाची विभक्ती जोडलेली आहे, म्हणून आपण इमे ही सुद्धा तो तृतीया विभक्तीतलाच घेतलाय बघा, म्हणजे हे तुमच्या लक्षात येत आहे का सर्व नाम हे कसं वापरलं जातं, की जो त्याच्या पुढे जो नाम जो असतो ना त्याला जी विभक्ती लागलेली असते तीच विभक्ती सर्वनामाला पण लागलेली असते। जो लक्षात घ्या जो सर्वनाम ज्या नामाला कनेक्टेड असतो आणि त्या नामाची जी काही विभक्ती असते तीच विभक्ती या सर्वनामाला लागलेली असते। उदाहरणार्थ इमंग फलंग हे बघा है की नाही, नंतर इमे ही अठंगे ही म्हणजे ह्या आठ अंगाने युक्त समन्नागतो म्हणजे काय युक्त भद्रा होती म्हणजे चांगले असते किंवा आहे असं त्या वाक्याचा अर्थ आहे। आता नंतर अयंग भिक्खू इमुस्मिन अरण्ये विहरती
आता बघा अयंग इथे आलेला आहे म्हणजे हा भिक्खू कुठे असणार तो बोलणाऱ्याच्या अगदी जवळ असणार अयंग भिक्खू अमुस्मिंग अमुस्मिंग म्हणजे काय अमुक ठिकाणी म्हणतो ना आपण मराठीमध्ये पण म्हणतो अमुक अमुक ठिकाणी म्हणजे ते नॉट डेफिनेट नसतं किंवा त्याला नाव नसतं अमुस्मिन अरण्ये विहरती म्हणजे हा भिक्खू अशा अशा अरण्यामध्ये विहार करतो नंतर बघा आता इथे इमिस्सा भिक्खुनिया मी तुम्हाला नियम सांगितला ना भिक्खुनी नाम आहे बरोबर त्याच्याऐवजी त्याला जोडून काय आपल्याला म्हणायचं आहे इम हे करायचं आहे तर ही भिक्खुनी काय आहे स्त्रीलिंग मध्ये आहे म्हणून इम सुद्धा आपण स्त्रीलिंग मध्ये घ्यावं लागेल मग भिक्खुनियाला जो विभक्ती लागलेली तीच विभक्ती सुद्धा इमला जोडली गेलेली आहे बघा इमिस्सा भिक्खुनिया अमु ही भिक्खुनी ही सद्धिम सयना असोनो अथी म्हणजे ह्या भिक्खुनीच्या चतुर्थ आपलं सॉरी छठी विभक्ती यांनी इथे जोडलेली आहे ह्या भिक्खुनीचा अमु ही भिक्खुनी ही सद्धिम इथे याला ही जोडलेला आहे भिक्खुनी हीला पण ही जोडलेला आहे म्हणजे तृतीया विभक्ती आलेली आहे म्हणजे अनेक ह्या भिक्खुनींसोबत सद्धिमाला म्हणजे ती तृतीया विभक्ती आहे सयना सनो अथी म्हणजेच काय झोपण्याचे आसन जे आहे ते आहे म्हणजे ह्या भिक्खुनीचे अशा अशा भिक्खुनींसोबत झोपण्याचे आसन किंवा जे काही सामान जे आहे ते आहे असा ह्या वाक्याचा अर्थ आहे सर इमिस्सा इमिस्सा म्हणजे मग ती कुठली विभक्ती वगैरे असं नाहीये का मग ती इमिस्सा सला सर लागलाय म्हणून ती इमिस्सा छठी छठी विभक्ती ना कारण भिक्खुनियाला पण छठी विभक्ती लागलेली आहे असा आता खाली इमेसानंग धम्मानंग अयं विपाको होती बघा इथे सुद्धा तसंच आहे धम्म नाम आहे आणि त्याला विभक्ती लागली आनंद विभक्ती लागली म्हणून आता आनंद विभक्ती आपल्याला माहिती आहे चतुर्थी मध्ये आहे किंवा छठी मध्ये आहे बरोबर मग इमला सुद्धा चतुर्थी किंवा छठीची विभक्ती लावायची आणि त्याला ते जोडलेलं आहे इमे सानंद धम्मानंद हे की नाही म्हणजे ह्या धम्मांचा इमे सानंद पण असेल बघा कुठे दिलेलं आहे इमे सानंद हे बघ छठीमध्ये दिलेलं बघा छठीमध्ये दिलेलं नपुसक लिंग बहुवचन मध्ये इमे सानंद धम्मानंद म्हणजे ह्या धम्मांचा अयंग विपाको म्हणजे हा हे फळ आहे अयंग विपाको होती म्हणजे हे फळ होते है की नाही आपण म्हणतो ना गमतीने लोकांशी चांगलं वागण्याचं हे फळ मला मिळालं हा असं म्हणतो की नाही तसं हे फळ जे आहे ना अयंग विपाको होती नंतर इमे ही कुसले ही कम्मे ही मनुष्या सगंग गच्छंती बघा इथे कुसले ही कम्मे ही हे तृतीया विभक्ती मध्ये आहे म्हणून इमे जो आहे तो सुद्धा तृतीया विभक्ती मध्ये इमे ही कुसले ही कम्मे ही म्हणजे ह्या कुशल कर्माने कर्मांनी अनेक वचनामध्ये ह्या कुशल कर्मांनी मनुष्य अनेक वचनामध्ये आहे सगंग गच्छती म्हणजे स्वर्गाला जातात ह्या कुशल कर्मांनी किंवा ह्या कुशल कर्मांच्या द्वारे किंवा ह्या कुशल कर्मांच्या मार्फत मनुष्य स्वर्गाला जातात नंतर बघा इमाय पाठशालायं अहं निश्चं आगच्छामि आता इथे पाठशाला नाम आहे यंग आहे आता हा यंग कोणत्या विभक्तीमध्ये आहे तुम्ही ओळखू शकता व्हेरी गुड सप्तमी म्हणजे पाठशाळेमध्ये पण कोणत्या ह्या मग त्या ह्याला सुद्धा सप्तमी विभक्ती लावायची इमायंग बघा सप्तमीमध्ये आहे का इमायंग आहे बघा इमायंग पाठशाला आता काय स्त्रीलिंग शब्द आहे
म्हणून इम सुद्धा आपल्याला काय थ्रिलिंग शब्दच घ्यावा लागेल. इमायन पाठशालायन अहं निच्छन् आगच्छामि आपलं हा आगच्छामि अहं करता आला ना तिथे त्याच्यामुळे आगच्छामि म्हणजे मी ह्या शाळेत नित्य येतो अशा पद्धतीचं अर्थ होईल त्याच्यामध्ये. इमस्मिन नगरे भूपालो वसती सांगा याचा अर्थ खूप सोपा आहे. ह्या नगरामध्ये राजा राहतो. ह्या नगरामध्ये राजा राहतो. राजा राहतो. इमेसु भिक्खुसु सारिपुत्तो बुद्धस्स सावको अत्थि ये सांग. इमेसु भिक्खुसु सारिपुत्तो बुद्धस्स सावको अत्थि. आता मी बघा तुम्हाला ते बोलण्याच्या टोनिंग मध्येच तुम्हाला अर्थ सांगून दिलेला आहे. सप्तमी मधलं अनेक वचन. अनेक वचन बरोबर करेक्ट करेक्ट सप्तमी अनेक वचन. ह्या भिक्षूंमध्ये भिक्षूंमध्ये बुद्धांचा बुद्धांचा श्रावक आहे. श्रावक आहे. येस येस येस. ह्या भिक्खूंमध्ये सारिपुत्र बुद्धांचा श्रावक आहे. सोपं आहे की नाही वाटतंय का? सोपं नाही ना वाटत सर अजून वाटून घ्यायचं. तुम्ही इतके छान उदाहरण उत्तर देताय तर वाटून घ्यायचं. मी म्हणतोय तर वाटून घ्यायचं घ्या ना. मी खुश आहे तर त्याला पण तुम्ही उत्तर होत घ्यायचं. ठीक आहे ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज एवढं सफिशियंट झालं कारण पुढचे जे य आणि क जे आहे ते आपण उद्या बघूया. हा आणि मग आपण याचे उदाहरण पण बघू आणि आपण बऱ्यापैकी पाली भाषेचे पण बोली भाषे काय म्हणतात त्याला स्पोकन हे जे आहे ना लँग्वेज मधले वाक्य हे पण मी तुम्हाला बरेचसे देईल. मग तुम्ही ते पाठ करा. बडबड करत राहा. पाठांतर करत राहा. एकमेकांशी घरामध्ये बोला. अशा पद्धतीने तुम्ही थोडस बोली भाषेचं पण प्रॅक्टिस करा. मग हे दोनच आपले आता हे राहिलेले सर्वनाम आणि त्यानंतर मग आपला हा व्याकरणाचा जो भाग जो आहे हा आपला संपेल. तरी सुद्धा एक तास म्हणा आपण पूर्ण व्याकरण कशा पद्धतीने आपण शिकलो त्यामध्ये व्याकरणामध्ये नेमके ठळक ठळक जे पॉईंट जे आहेत काय काय लक्षात ठेवायचं कुठे लक्षात ठेवायचं याची पण तुम्हाला मी हिंट देईन. त्याचे रिव्हिजन करू आपण आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या जातक कथांना सुरुवात करू. तर संबंध दर्शक सर्वनाम य आणि प्रश्नार्थक सर्वनाम क हे आपण उद्या बघूया.